जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भाऊच्या यूट्यूब चॅनलवरती एका नवीन आणि इंटरेस्टिंग मुली. तर मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो खूप कडक झालेला आहे. तुम्ही जो साईडला व्हिडिओ बघत आहे तो व्हिडिओ सध्या इंस्टाग्रामवर खूप ट्रेंडवर आहे आणि मला पण असं वाटलं की याच्यावर मी एक ट्युटोरियल घेऊन यावा. खास तुमच्यासाठी मी याच्यावर एक ट्युटोरियल आणलेला आहे. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे बघा, जरा स्किप न करता बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा आणि व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंटमध्ये मला नक्की कळवा. आणि मित्रांनो, अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नसेल तर लगेच सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकनवर प्रेस करून ऑलवर सेट करा, कारण आपण आपल्या चॅनलवरती अशा प्रकारची एडिटिंग आपल्या मराठी भाषेमधून शिकवत असतो. मित्रांनो, या व्हिडिओचे मटेरियल मी नेहमीप्रमाणे आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही ते मटेरियल घेऊ शकता. तिथून तुम्हाला मटेरियल घेण्यास काही इश्यू येत असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईंट करून तिथून सुद्धा तुम्ही ते मटेरियल अगदी फ्रीमध्ये डाउनलोड करू शकता. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि ॲड स्क्रीनवर दिसतच आहे. चला तर मित्रांनो, जरा वेळ लागला तर आपण आपल्या आजच्या व्हिडिओ एडिटिंगला सुरुवात करूया. तर मित्रांनो, तसा व्हिडिओ एडिट करण्यासाठी सर्वात पहिले आपला VNA ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचे. VNA ॲप्लिकेशनची लिंक मी तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्या लिंकवरून जाऊन तुम्ही ते VNA ॲप डाउनलोड करू शकता किंवा प्लेस्टोअरवरून तुम्ही VNA ॲप सर्च करून सुद्धा इन्स्टॉल करू शकता. ते ॲप्लिकेशन तुम्हाला ओपन केल्यानंतर इथं प्लस आयकॉनवरती जायचं आहे. प्लस आयकॉनवरती गेल्यानंतर तुम्हाला सिम्पली इथं न्यू प्रोजेक्टवरती जायचं आहे. न्यू व्हिडिओ दिलेला आहे तर तो व्हिडिओ तुम्हाला घेऊन घ्यायचा आहे आणि इथं खाली तुम्हाला इथं टिकचं ऑप्शन दिसत असेल, त्यावरती क्लिक करायचं आहे. एक ॲरोचं ऑप्शन दिसत असेल तर त्या ऑप्शनवरती क्लिक करून द्यायचं आहे अशा प्रकार. त्यानंतर मित्रांनो, आपल्याला काय करायचं आहे, सेकंडपर्यंत यायचं आहे. 5.5 सेकंडपर्यंत यायचं आहे आणि हे जे समोरचा पार्ट आहे ते कट करून घ्यायचं आहे अशा प्रकार. तर हे समोरचं आपण डिलीट करून घेऊया. हे कट केल्यानंतर आपल्याला हे जे आपण 5 सेकंडपर्यंत ठेवलं आहे थोडं आपण वाढून घेऊया. तर थोडं आपल्या तर आपल्याला तर 5 सेकंडपर्यंत आपण ठेवलेलं आहे. तुम्ही बघू शकता 5.6 म्हणजे 5 सेकंडच्या जवळपास आपण ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर इथं प्लस आयकॉनवरती जायचं आहे, व्हिडिओ अँड फोटोवरती जायचं आहे. इथं फोटोवरती जाऊन आपल्याला सिम्पली जे आपण हिंदवी पाटीलचे फोटो घेतलेले आहे तर ते घेऊन घ्यायचे आहे. तर आपल्या आपण जे आहे ते 14 फोटो असेल तर आपण 14 फोटो हे घेऊन घेऊया. आणि 14 फोटो आपल्याला अशा प्रकारे घेतल्यानंतर एका फोटोला जवळ यायचं आहे. इथं तुम्हाला इथं खाली मी बॉल फिरवत आहे, तिथे तुम्हाला 2.78 सेकंड दिसेल. तर त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला इथं आणायचं आहे. थोडं आपण अशा प्रकारे करून घेऊया म्हणजे थोडं एडिटिंग करण्यासाठी आपल्याला थोडं सोपं जाईल. थोडं असं कमी करत आणायचं आहे. इथं आपल्याला 0.50 जवळपास ठेवायचं आहे. थोडं आपण हे अशा प्रकारे वाढून घेऊया. तर आपल्याला ठेवायचं आहे 0.52 किंवा 50. तर अशा प्रकारे आपल्याला प्रत्येक फोटोला जे अशा करून घ्यायचं आहे 0.53, 52 किंवा 50 जवळपास तुम्हाला 52, 53 जवळपास तुम्हाला ठेवायचं आहे. तर मित्रांनो, त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, या जो आपण छोटासा व्हिडिओ घेतलेला आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि ते तुम्हाला व्हॉल्यूमचं ऑप्शन दिसेल तर व्हॉल्यूमच्या ऑप्शनवरती जायचं आहे आणि व्हॉल्यूम तो आहे सर्व म्यूट करून घ्यायचं आहे. त्यानंतर स्टार्टिंगला यायचं आपल्याला. इथं तुम्हाला टॅप टू ॲड म्युझिकवरती जायचं आहे. इफेक्टवरती जाऊन आपण जो तुम्हाला 10 सेकंडचा एक व्हिडिओ दिलेला आहे ते घ्या आणि त्याला MP3 म्हणजे ऑडिओमध्ये एक्स्ट्रॅक्ट करायचं आहे. त्यासाठी पण इथं प्लस आयकॉनवरती जाऊया. एक्स्ट्रॅक्ट फ्रॉम व्हिडिओवरती जायचं आहे आणि मी जो तुम्हाला 10 सेकंदाचा एक व्हिडिओ दिलेला आहे तो घेऊन घ्यायचा आहे. त्या व्हिडिओवरती क्लिक करानंतर तुमच्यासमोर असं काहीतरी दिसेल आणि त्यानंतर ओकेवरती तुम्हाला क्लिक करून द्यायचं आहे. प्रोसेसिंग होईल त्यानंतर तिथे तुम्हाला सॉन्ग वरती दिसेल. इथं अशा प्रकारे इथं चूजवरती क्लिक करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, सॉन्ग घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, एक वेळा हे व्हिडिओपर्यंत आपण हे व्यवस्थित सॉन्गच्या बीटवर घेतलेलं आहे की नाही बघून घ्यायचं आहे. त्यासाठी मी तुम्हाला माईक काढून तो सॉन्ग एक वेळा दाखवते. मित्रांनो, आपले जे फोटो आहे ते व्यवस्थित आलेले आहे. तर तुम्हाला इथं तुम्हाला घ्यायचं आहे 4.92 पर्यंत तुम्हाला घ्यायचं आहे. 4.90 ते 92 पर्यंत घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. त्यानंतर मित्रांनो, आपल्याला या फोटोवर जवळ यायचं आहे. या फोटो जवळ आल्यानंतर इफेक्ट्सवरती जायचं आहे आणि फोटो जे इथं तुम्हाला व्हाईट लाईन दिसत असेल ते अशी स्टार्टिंगला आणून घ्यायचे अशा प्रकारे. आणि एक आपल्याला इफेक्ट ॲड करायचा आहे. तर तुम्ही कोणतीसुद्धा इफेक्ट ॲड करू शकता.
तर आपण सिम्पली एक इफेक्ट ॲड करून घेऊया, अशा प्रकारे वाली इफेक्ट, त्याचं नाव असेल झूम आउट. तुम्ही कोणती पण इफेक्ट ॲड करू शकता तुम्हाला जे वाटेल ते. तर आपण हे इफेक्ट ॲड करून घेऊया आणि हे इफेक्ट जे आहे ते आपल्याला अप्लाय टू ऑल करून घ्यायचे आहे. आणि अप्लाय टू ऑल केल्यानंतर तुम्हाला इथं बघायला मिळेल या स्टार्टिंगचा व्हिडिओ जो आहे त्याला पण ते इफेक्ट येऊन जाईल. त्यासाठी आपल्याला त्या व्हिडिओवरती क्लिक करून अपेक्सवरती जायचं आहे आणि इथं नोनवरती क्लिक करून टिकवरती क्लिक करून द्यायचं आहे. म्हणजे त्याला जो ते इफेक्ट आलेले ते जाऊन जाईल, आता चालले म्हणजे ते एकदम निघून जाईल आणि समोरच्या फोटोला येऊन जाईल इफेक्ट. आता आपण एक वेळा मित्रांनो बघून घेऊया. मित्रांनो तुम्ही बघू शकता आपला व्हिडिओ जो आहे तो चांगल्या प्रकारे रेडी झालेला आहे. त्यानंतर म्हणजे ॲनिमेशनचं जो थोडंफार ॲनिमेशन रेडी झालेला आहे. त्यानंतर आपल्याला स्टार्टिंगला यायचं आहे, इथं तुम्हाला एक ऑप्शन दिसू असेल लेअरचं, त्यावरती गेल्यानंतर व्हिडिओ अँड फोटोवरती जायचं आहे. इथं फोटोवरती क्लिक करून तुम्हाला ज्या फोल्डरमध्ये तुम्ही ते बॉर्डर ठेवली असेल तर सिम्पली ते फुल स्क्रीनची बॉर्डर तुम्हाला घेऊन घ्यायची आहे. तरी अशा प्रकारे बॉर्डर घेऊन घेऊया. तर मित्रांनो बॉर्डर घेतल्यानंतर इथं तुम्हाला बॉर्डरची लेअर दिसेल, त्यावरती क्लिक करून इथं तुम्हाला इथं खाली इथं असं स्क्रोल करत जायचं आणि इथं तुम्हाला फिटचं ऑप्शन दिसत असेल फिट, त्याला फिट करून द्यायचं आणि ब्लेंडिंगवर जाऊन इथे तुम्हाला स्क्रीन करून द्यायचं आहे. म्हणजे ते फुल स्क्रीन होऊन जाईल, एकदम फिट होऊन जाईल. त्यानंतर मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे, पुन्हा आपल्याला या लेअरच्या ऑप्शनवरती जायचं आहे, व्हिडिओ अँड फोटोवरती जायचं आहे आणि इकडून एक आपल्याला एक अशी लाईटची इफेक्ट असेल तर ती इफेक्ट घेऊन घ्यायची आहे. तर आपण पटापट ती इफेक्ट घेऊन घेऊया. तर मित्रांनो अशा प्रकारे इफेक्ट असेल, इफेक्ट आपण अशा प्रकारे फिल करून घेऊया आणि फिल केल्यानंतर याची जी ब्लेंडिंगवरती जाऊन याची जे ब्लेंडिंग स्क्रीन करून घेऊया, थोडा ब्राईटनेस कमी करून घ्यायचा. तर मित्रांनो जर तुम्हाला सिम्पली तुमच्या चॅनलचा लोगो ॲड करायचा असेल तर तुम्ही लोगोसुद्धा ॲड करू शकता. तर मी माझा जो सिम्पलचा लोगो आहे तो ॲड करते, त्यासाठी आपण इथून फोटोवरती जाऊन सिम्पली आपला लोगो जो असेल तो ॲड करून घेते. आणि या लोगो जो आहे मी खूप असा एक साईडमध्ये रोटेट करून इथं एक साईडमध्ये ॲड करून घेते, थोडं झूम करून इथं ॲड करून घेते अशा प्रकारे. आणि मित्रांनो हे जे आहे तुम्ही बघू शकता आपण हे बॉर्डर घेतली आहे, या बॉर्डरला असं लास्टपर्यंत स्क्रोल करत आणायचं आहे आणि हा जो आपण लोगो घेतला त्यालासुद्धा अशा प्रकारे स्क्रोल करत आणायचा आहे. तर मित्रांनो आपला जो व्हिडिओ आहे तो आजचा रेडी झालेला आहे. तर मी तुम्हाला एकवडा तो ऐकून दाखवते, तुम्ही बघू शकता. तुम्ही हा व्हिडिओ बघितला असेल तर खूप चांगल्या प्रकारे आपला व्हिडिओ एडिट झालेला आहे. त्यानंतर आपल्याला हा व्हिडिओ सेव्ह करायचा म्हणजेच एक्सपोर्ट करायचा आहे. त्यासाठी आपल्याला इथं तुम्हाला ब्ल्यू कलरचं एक्सपोर्ट नाव दिसत असेल त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं टिक दिसत असेल तुम्हाला खाली त्या टिकवरती क्लिक करायचं आहे. तर तुम्ही इथं बघू शकता हे 0% तुम्हाला दिसत असेल, तर तुमच्या तो एक्सपोर्टिंगला सुरुवात होऊन जाईल, तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो हा व्हिडिओ एक्सपोर्ट झाल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे काहीसे इंटरफेस दिसेल आणि जर तुम्हाला सेव्ह टू अल्बमवरती क्लिक करून घ्यायचं आहे म्हणजे ते तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल. तर मित्रांनो आजच्या मुंबईबद्दल एवढंच. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या कन्व्हेन्शन इंटरेस्टिंग मुंबईमध्ये.